नमस्कार, अंजनीस फूड स्टफ मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज नारळाची वडी करणार आहोत. व्हिडिओ मध्ये जी पद्धत मी दाखवली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ही वडी बनवली तर ती एकदम सॉफ्ट आणि सहज तोंडात विरघळेल अशी होईल. ही नारळाची वडी 4 ते 5 दिवस सहज टिकते आणि फ्रीज मध्ये तर 7 ते 8 दिवस टिकते. या नारळ वडीची रेसिपी ही अतिशय सोपी आणि प्रत्येकाला जमेल अशी आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी ही 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे. आपली ही रोजची जाडी साखर आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने मी हे 2 वाट्या कच्च भरून अगदी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे 1/2 वाटी साई सकट दूध आहे. वाटल्यास तुम्ही फक्त पूर्णपणे साय घेऊ शकता दुधावरची किंवा पूर्णपणे दूधही घेऊ शकता. आता हे तिन्ही साहित्य आपल्याला मिक्सरला थोडा वेळ फिरवून घ्यायचं आहे. आता हे आपण मिक्सरला थोडा वेळ ग्राइंड करून घेऊया. आपलं हे मिश्रण आता मिक्सरला ग्राइंड करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला अगदी 1/2 मिनिटासाठी ग्राइंड करून घ्यायचंय मिक्सरला. पूर्णपणे अगदी वाटण्यासारखं खोबरं वाटून नाही घ्यायचं आहे. थोडा वेळ मिक्सरला ग्राइंड केल्यामुळे वडीचं टेक्स्चर अगदी मस्त येतं, अगदी वडी मऊसूत बनते. आता अशाच प्रकारे मी बाकीचं खोबरंही ग्राइंड करून घेते. आता हे खोबऱ्याचं मिश्रण आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता हे आपण पॅनमध्ये काढून घेऊया. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्यात आता आपण 1 टीस्पून तूप घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण पॅनमध्ये काढून घेऊया. आता हे सर्व मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे. हे परतत असताना गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. हे मिश्रण आपल्याला सतत असंच हलवत राहायचं आहे. हे खोबरं आपण मिक्सरला लावून घेतलं तेव्हा खोबऱ्यालाही खोबऱ्याचं जे नॅचरल दूध असतं ते सुटलं आहे थोडस आणि आपण त्यात साई सकट ही दूध घातलेलं आहे त्यामुळे अगदी खव्यासारखा अगदी इफेक्ट येतो ह्या वड्यांना. खवा घालण्याची वगैरे अजिबात गरज नाही. खवा घातल्यासारख्याच अगदी वड्या होतात ह्या. तर जवळजवळ 5-7 मिनिटांनी पाहाल तर हे मिश्रण आपलं थोडं थोडं ड्राय होत आलेलं आहे. हे अजून आपल्याला परतत राहायला लागणार आहे. या सर्व मिश्रणाचा गोळा व्हायला हवा. पॅन पासून हे मिश्रण सुटायला हवं पूर्णपणे तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण तयार आहे. हे अजून आपल्याला परतायला लागणार आहे. आता आणखीन 5-1 मिनिटांनी पाहिलं तर लक्षात येईल की मिश्रण आता आणखीन ड्राय झालेलं आहे आपलं हे. आता या मिश्रणाचा गोळा होत आलेला आहे. हे आणखीन 1-2 मिनिटातच रेडी होईल पूर्णपणे. हे बघा अशा प्रकारे हा गोळा होतोय. पॅनला कुठेही असं चिपटून राहिलेलं नाहीये मिश्रण. आता हे बघा 1-2 मिनिटातच अगदी हा व्यवस्थित गोळा आपला मिश्रणाचा तयार झालेला आहे. आता ह्यात आपण वेलची पावडर घालायची आहे. ही 1 टीस्पून वेलची पावडर घातलेली घेतली आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वेलची पावडर नेहमी शेवटीच घालावी म्हणजे त्याचा अगदी सुगंध व्यवस्थित तसाच्या तसा राहतो. आता वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हा गोळा आपण एका तूप लावलेल्या थाळीत टाकून घ्यायचा आहे. एखादा ट्रे घेऊ शकता किंवा एखाद्या ताटामध्ये तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यात हे वड्यांचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि हे आपण आता काढून घेऊया. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित अगदी ताटामध्ये थापून घेऊयात. अगदी प्लेन करून घेऊयात. तर या वड्या आपल्या अगदी एकसारख्या पडाव्यात म्हणून मी इथे वाटीला तूप लावून घेतलेलं आहे आणि या तळाने वाटीच्या आपण हे व्यवस्थित असं प्रेस करून घेऊयात म्हणजे अगदी एका साईजच्या लेवलमध्ये अगदी वड्या व्यवस्थित पडतील. आता हे मिश्रण आपलं गरम असतानाच आपण वड्यांसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या आकारात आणि मापामध्ये आपण वड्या कट करून घेऊ शकतो. आता या वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. तर हे पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण वड्या काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या आपल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. आता ह्या आपण काढून घेऊयात. सुरीने जरा चारी बाजूनी सोडून घेऊयात. आणि तुम्हाला जर लगेच वड्या काढायच्या असतील
तर असंच हे ताट मिश्रण थापल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे त्या फटाफट सेट होतील आणि त्या आपण लगेच मग काढू शकतो. हे बघा अगदी सहज आता वड्या निघाल्या आहेत आपल्या, मस्त अशी वडी तयार झालेली आहे. अशा प्रकारे ही मस्त आता आपली वडी तयार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट अशी झाली, अगदी तोंडात सहज अगदी विरघळेल अशी अशी ही नारळाची वडी आपली अगदी कमी साहित्यात कमी वेळात तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा.